पनवेल तालुक्यातील ताराजवळील साई गणेश एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय विनायक केशव जोशी नवजीवन इंटरनॅशनल स्कूलचा प्रथम वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात शनिवारी झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या समारंभात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी भाजपचे केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी सरपंच विद्याधर जोशी, मुख्याध्यापिका श्रद्धा मॅडम, किरण पाटील, सुषमा पाटील, बाळूशेठ पाटील, युवा नेते राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, भाजप नेते चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, राजू मुंबईकर, लक्ष्मण ठाकूर, अनिल पाटील, कमला कर टाकले, दर्शन जोशी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. साई गणेश एज्युकेशन सोसायटीचं विनायक केशव जोशी मेमोरियल पहिलं वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी होत आहे आणि या पहिल्या वार्षिक स्नेह संमेलनाला आम्हाला खऱ्या बोलवलं त्याच्याबद्दल खरोखर मनापासून आम्हाला आनंद होतो. सर्वांना प्रथम नमस्कार करतो आणि खरं म्हणजे आदिप ताकवे बोलल्यानंतर आम्ही काय बोलावं हे खरं म्हणजे आपल्यासमोर प्रश्न निर्माण झाला. परंतु त्यांनी सांगितलं का इंग्रजी शिकणारी आई पाहिजे, इंग्रजी शिकणारा वडील पाहिजे, हे पहिल्या काळामध्ये नव्हतं. आता बहुतेक तसं सुरुवातीच्या काळामध्ये दहावी शिकली का लग्न केलं का मी मोकळी झाले, ते वडिलांना पण वाटायचं का एकदा दहावी शिकू दे लग्न करून मोकलं. मग नंतर बारावीची फॅशन आली, मी 12वी झाल्यानंतर पुन्हा बरोबर 18 वर्ष होतात आणि मग मी मुलीचं लग्न केलं म्हणजे आपल्या उरावरचा भार एक कमी केला असं सर्व लोक मानायचे त्यावेळी. परंतु आता तसं नाही, आता मुलीला पण वाटतं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पाहिजे, मी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे. परंतु आजचं शिक्षण जर आपण बघितलं, आज किती आपण जरी बोललो तरी तारागाव हे ग्रामीण भागामध्ये येणारे सर्व गाव आहे. आमचं गाव गव्हाणगाव शेलघर गावचं आम्ही, त्या टायमाला 1992 साली अशीच आमची एक परिस्थिती झाली. जशी आता ही शाळा या ठिकाणी दिसते, छोटीशी शाळा बांधलेली आहे. त्या टायमाला आमची याच्यापेक्षा परिस्थिती वेगळी होती की जे माते तुम्हाला माहीत असतील त्यांच्या डायव्हर जिथं राहायचं त्या शाळेमध्ये आम्ही शाळा सुरू केली. इंग्रजी माध्यमाची शाळा त्यावेळेला सुरू केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंच झाल्या. आता या भागामध्ये इंग्रजी बोलणारा पालक कोण मिळणार आहे या ठिकाणी. आणि मग 1992 जे मातेच्या चालीमध्ये शाळा सुरू केली तेव्हा कोण शाळेमध्ये पाठवायला इंग्रजी माध्यमाला कोण पाठवत आहे, कुणाला इंग्रजी येतं. मग त्यावेळेला आमची माझी मुलगी, आमच्या मित्रांची, सर्व जे संचालक मंडळ होतो त्यांची जिल्हा परिषद शाळेमधून काढून आम्ही त्यावेळेला त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आम्ही त्या मुलांना टाकलं आणि ती शाळा सुरू झाली. पण आम्हाला सांगायला आता आनंद वाटतो की जी तुम्ही शिकेटी शाळा म्हणता, जनार्दन भगत प्रसारक संस्था बोलता, त्या शाळेमध्ये आज 18,000 विद्यार्थी शिकतात. किती 18,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आणि त्या शाळेचा अध्यक्ष, त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. आणि म्हणून मला अभिमान वाटतो का त्या ठिकाणी आम्ही एवढे विद्यार्थी आता येऊ लागले.